सर्वत्र दिवाळीची चाहूल सुरू झाली असून ग्रामीण परिसरामध्ये नंदीबैल देखील घरोघरी फिरत आहे. त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण परिसरात नंदीबैलाचा गुबुगुबु असा आवाज घुमतोय. पुणे जिल्ह्यातील खेड मंचर येथे दिवाळीची चाहूल लागल्यानं नंदीबैल दारोदारी फिरताना दिसत आहे आणि आपली पारंपरिक कला सादर करत आहे. जगात नाव निघू दे, धंद्यापाण्याला बरकत दे, शेती भरू दे, लेकरबाळाला सुखी ठेव असा आशीर्वाद देत आहे. गळ्यातील ढोलक्यांचा गुबगुब आवाज काढत सनईतून निघालेल्या सुरातील गाण्यावर नंदीबैल गळ्यातील घुंगरांच्या माळा हलवत ठेका धरतोय. नंदीबैल आला रे आला असा चिमुकल्यांचा गलबला, ढोलकं वाजवीत लोकरंजन करणारे दारोदारी फिरणारे हे कलाकार हालाकीचं जीवन जगत पारंपरिक व्यवसाय टिकून ठेवताना दिसून येत आहे. आज ही पारंपरिक पद्धत बघितल्यानंतर खरी दिवाळी अनुभवायला मिळतीये. वेगवेगळ्या रंगाची कपडे, गळ्यात घुंगरमाळा असलेला हा नंदीबैल, पारंपरिक नंदीबैलवाल्यांचा पेहराव केलेला फेटा, तर गळ्यात डोलके आणि हातात सनई घेऊन नंदीबैलाचा खेळ करणारे हे कलाकार वाडी वस्तीवर पाहायस मिळतात. घुंगराच्या आणि ढोलक्याच्या तालावर दारोदारी भटकंती करणारे नंदीबैलाचा खेळ मोठ्या कौशल्यतेने करताना दिसतात. सध्याच्या काळात नंदीबैलाचा खेळ करणारे कमी झाले आहेत. लोकसाहित्यातील कला ही फक्त ग्रामीण भागातच पाहावयास मिळते. माधबाबाच्या पीठी ते नंदी घेऊन इंडायचं खरोखर दारादारात संद ओळख झालेले या गावांमध्ये. आणि मग त्याच्या माग वडील येत होता अण्णा म्हणून, मग ते वारले त्यांच्या नंतर मग आम्ही दगडू फुलमाळी म्हणून बेलेला राहतोय. आता मग मी करतो त्यांच्या माग वडील वारल्यापासून. ते दरवर्षी आमचं इथं ओळख झालेले या गावांमध्ये. आणि मग मला दरवर्षी भेटायला जायच लागतो नंदी घेऊन. मग ते वाट पाहते दरवर्षी कपा नंदीवाला कवा येतोय म्हणून. मग त्यांचं नंदी भेटायला पण जायसाठी त्यांचा आशीर्वाद देऊन येतो. आम्ही महादेवाचं नंदी घेऊन दरवर्षी भेटायला जातोय. मग त्यांच्या मनाने आम्हाला काय द्यायचं ते देतात, धान्य वाढतात, कपडे देतात, जुनं पाणी पटका बांधतात. मग औसाने ते गाणे बिणे मानून आम्हाला औसाने वाजायला विद्यात. मग ते पाठवित दरवर्षी आम्हाला देते त्यांच्या मनातून. आम्ही काय सतीत नाही काय नाही त्यांना. दारात आलेल्या नंदीबैलाला सुप्यात दाण्यान ओवाळणीचे साहित्य घेऊन महिला मंडळी येतात. ही कला लोप पावत चालली असली तरी सध्या शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात वाडी वस्तीवर नंदीबैलाचा खेळ करणारे कलाकार अद्याप ही परंपरा पुढे घेऊन जात आहेत.